नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर आज मी क्रिएट केलेला आहे हा सिम्पल असा महाराष्ट्रीयन ट्रॅडिशनल मेकअप लुक. तुम्ही करू शकता दिवाळीसाठी किंवा कोणत्याही एका अशा फेस्टिवलमध्ये. खूप इझी आणि अगदी कमी वेळामध्ये होणारा हा मेकअप लुक आहे. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल हा महाराष्ट्रीयन लुक मी कसा क्रिएट केला, तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. चला तुम्ही व्हिडिओ सुरू करूयात. मी सुरुवात करते मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझरसाठी मी ते यूज करते पॉल्स लाईट मॉइश्चरायझर. मेकअप वर तुमच्या चेहऱ्याला तुम्ही छान मॉइश्चराइज करून घ्या. त्यानंतर प्रायमर साठी मी यूज करते एनवायबे ब्लर इन प्रायमर. सिलिकॉन बेस्ड प्रायमर आहे. प्रायमर लावून झाल्यानंतर आपल्याला 1 ते 2 मिनिटं वेट करायचं आहे. त्यानंतर यूज करायचं आहे फाउंडेशन. आता मी फाउंडेशन साठी इथे यूज करते लॅक्मी इनविजिबल फिनिश फाउंडेशन. यामध्ये माझा शेड आहे 02. आता मी हे ब्रशच्या हेल्पने व्यवस्थित ब्लेंड करून घेणार आहे. तुम्ही ब्युटी ब्लेंडर सुद्धा यूज करू शकता. मला फुल कव्हरेज हवं होतं, त्यामुळे मी ब्रश यूज केलाय. तुम्ही ते बघू शकता आपल्याला ब्रशने किती छान कव्हरेज मिळतं. त्यानंतर कन्सिलर साठी मी यूज करते स्विस ब्युटी कन्सिलर. यामध्ये माझा शेड आहे 04. आपले डार्क स्पॉट डार्क सर्कल हाईड होतात. आता मी हे व्यवस्थित ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्याने ब्लेंड करून घेणार आहे. तर आता मी कॉन्टोर स्टिक यूज करणार आहे. त्यासाठी मी ते यूज करते एनवायबे कॉन्टोर स्टिक. तर आम्ही व्यवस्थित ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्याने ब्लेंड करून घेणार आहे. तुम्हाला डॅप डॅप मोशन मध्येच व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे. तर कॉम्पॅक्ट साठी मी यूज करते मेबली फिट मी कॉम्पॅक्ट. माझा जो मेकअपचा जो बेस आहे तो व्यवस्थित सेट झालेला आहे. आता मी करणार आहे आय मेकअप. त्यासाठी मी यूज करते स्विस ब्युटीचे आय शॅडो पॅलेट. त्यामध्ये मी एक ब्राऊन शेड घेतलाय. तो मी माझ्या पूर्ण क्रीज वरती अप्लाय करून घेणार आहे. त्यानंतर अप्लाय करणार त्याच्यामध्ये एक डार्क ब्राऊन शेड आणि आता पूर्ण आयलिड वरती पिंक शेड अप्लाय करणार आहे. तर काजळसाठी मी यूज करते लॅक्मी आयोनिक काजळ. त्यानंतर आय लायनर साठी मी यूज करते ब्लू हेवन आय लायनर. मला हे आय लायनर खूप आवडलेलं आहे. अगदी काही सेकंदामध्ये तुम्ही आय लायनर याने ड्रॉ करू शकता. आय लायनर माझ्याकडे आल्यापासून मी कोणते दुसरे आय लायनर यूज केलेलंच नाहीये. हे एकच यूज करते. छान असं वीक आय लायनर ड्रॉ केलेलं आहे. नंतर मस्कारा साठी मी यूज करते ब्लू हेवन मस्कारा. माझ्या आयब्रो सेट करण्यासाठी मी इथे यूज करते ब्लू हेवन आयब्रो पेन्सिल. यामध्ये माझा शेड आहे ब्राऊन. माझ्या आयब्रोचा शेप आता व्यवस्थित नाही आहे. मी जास्त काही फिल नाही करणार आहे. नंतर कॉन्टर ब्लश आणि हायलाइट साठी मी यूज करते शुगरचे पॅलेट. त्यानंतर आता मी लिपस्टिक साठी यूज करते ब्लू हेवन लिपस्टिक. तर हा आहे आपला फायनल लुक. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.
कॉम्प्युटर रेशा एका नवीन मेकअप ट्युटोरियल मध्ये. बाय.